पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान या ठिकाणी त्यांची प्रचारसभा होणार आहे. रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नितीन गडकरी, भंडारा गोंदियातील उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे. सोमवारी पंतप्रधान मोदींनी चंद्रपूरमध्ये सभा घेतली होती आणि त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात मोदींची ही दुसरी मोठी सभा विदर्भात होते. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर अमर, अतिशय महत्वाची अपडेट, रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान या ठिकाणी प्रचारसभा होणार आहे, पंतप्रधान थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे, काय अधिक माहिती? अगदी 2 तासात पंतप्रधान या सभास्थानी पोहोचणार आहे आणि आता गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे. तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते इथे पोहोचण्यास सुरुवात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्हान ही मित्र पक्षाची जागा आहे, म्हणजे शिवसेनेचा उमेदवार येथे आहेत. आणि आता जी यापूर्वी सभा झाली होती, चंद्रपूरला भाजपाचा उमेदवार होता, पहिली मित्रपक्षाच्या जिथे लोकसभा मतदारसंघ आहे तिथेही पंतप्रधानांची सभा होते आहे. त्या दृष्टीने सध्या महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिन्ही ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसचे प्रतिस्पर्धी आहे, प्रमुख प्रतिद्वंदी जे आहे ते काँग्रेसचे आहे, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे. पंतप्रधान आज नेमकं काय बोलणार, आज जे रश्मी बर्वेचं प्रकरण जे अपडेट झालं होतं संपूर्ण, त्याच्यातही एक मोठा त्यांना दिलासा मिळालेला आहे. दुसरीकडे रामटेकमध्ये सभा होते, राजू परवे यांच्या दृष्टीने फार महत्वाची सभा आहे, कारण की रामटेकला शिवसेनेचा उमेदवार जरी असला तरी भाजपाने जोरदार अशी जय्यत तयारी केली आहे, जोरदार आपलं ताकद या संपूर्ण परिसरामध्ये लावली आहे. आणि दुसरीकडे नागपूरमध्ये नितीन गडकरी सारखे मातब्बर नेता आहे आणि सुनील मेंढे भंडारामध्ये आहे. या तिन्ही नेत्यांकरता ही सभा अतिशय महत्वपूर्ण आहे. यामुळे काय होणार की पाचही जे पूर्व विदर्भातले मतदारसंघ आहे जिथे पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे, तिथल्या 5ही लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधानांच्या सभा होणार आहे. आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यातील संपूर्ण सभांचं सत्र जे भाजपच्या दृष्टीने जे मोठ्या नेत्यांचं होतं ते संपणार आहे. आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यात वर्धा येथे सुद्धा सभा होणार आहे. नक्कीच, धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे.